कालच मुक्ताई नगर विधानसभा मतदार संघामध्ये जे काही या ठिकाणी माझ्या पाठपुराव्यामध्ये मुळे जे 217 कोटी रुपयाच्या कामांना मंजुरी दिलेली आहे त्यात प्रामुख्याने धरणांच्याही कामाचा समावेश आहे। या कामांना माननीय मुख्यमंत्र्यांनी स्थगिती द्यावी अशा स्वरूपाची विनंती आमदारांनी केलेली आहे। आणि जे माझी माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्याला अनुकूलता दर्शवली। खरं म्हणजे हे जे 217 कोटी रुपये आहे यात जवळपास 225 कोटी रुपये हे वेगवेगळ्या धरणांच्या कामासाठी आहे आणि ह्याचा पाठपुरावा गेले 2.5 वर्षापासून आम्ही करतो आहोत। 1 रुपयासुद्धा या 2.5 वर्षात मिळाला नव्हता। आत्ता फार कमी निधी उपलब्ध झाल्यामुळे अधिक निधी द्यावा अशी मी मागणी केल्यामुळे आणि त्याच्या संदर्भात जयंतराव पाटील साहेबांकडे 3 बैठका झाल्या। त्या माध्यमातून जो आमचा बॅकलॉग आहे अनुशेष आहे त्याचा पैसा त्यांनी आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिला। मुस्लिम समाजासाठी शादी खाना म्हणून त्या ठिकाणी 1-1 कोटी रुपये, संविधान सभागृहासाठी आम्ही प्रस्ताव पाठवलेले त्याचे काही आहेत, म्हणजे बौद्ध समाजासाठी बौद्ध विहाराचा पैसा, लेवा पाटील समाजासाठी काही 50 लाखापर्यंतची तरतूद, तेली समाजासाठी 50 लाख रुपये मंगल कार्यालयासाठी मंजूर झाले आहे, वंजारा समाजासाठी 15-15 लाख रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे, बुद्ध विहारासाठी काही पैसा मंजूर करण्यात आलेला आहे। अशा छोट्या छोट्या समाजांसाठी आणि जे मागासलेले समाज आहे अशांसाठी प्रामुख्याने ह्यातला निधी सरकारच्या माध्यमातून आम्हाला मिळालेला आहे। आणि हे जे बौद्ध आहे, मुस्लिम आहे, वंजारा आहे, लेवा पाटील असतील, अन्य छोटे छोटे जे समाज या भागामध्ये आहेत या समाजांवर अन्याय करणारा हा निर्णय आहे। ह्या जाती अत्यंत मागासच आहे काही भागात आणि अशा ठिकाणी जातीवादी दृष्टिकोन ठेवून तर ह्या कामांना स्थगिती आली नाही ना। याबाबत मुस्लिम, बौद्ध, तेली वगैरे जे समाज आहे त्यांनी दिवसभरापासून माझ्याकडे येऊन आमदारांचा तीव्र शब्दात निषेध केला आणि मीही आमदारांना विनंती करणार आहे की स्पर्धा करायची तर विकास कामांचे करा, मंजूर झालेल्या कामांना काष्टी आणत बसताय। मागच्याही 5-2 वर्षापूर्वी असेच 5 कोटीचे कामं मंजूर झाले आणि त्याला अष्टी आणलं। अरे सर्वसामान्य जनतेचे काम आहेत हे, मागासलेल्या बौद्ध वगैरे समाजाचे काम आहेत, मुस्लिमांचे काम आहेत, कोळी माळी साळी अशा समाजाला न्याय देण्याची त्याच्यामध्ये भूमिका आहे। आणि याबाबत असा जातीवादी दृष्टिकोन ठेवून हे जर झालं असेल तर त्याचा तीव्र शब्दामध्ये मी निषेध करतो। भाऊ, तुम्ही चौकामध्ये चंद्रकांत पाटील यांचा सत्कार करतो म्हणालात, काय नक्की? नाही, आम्ही 217 कोटी रुपयाच्या कामांचा पाठपुरावा केला। माझ्या कालखंडामध्ये आजच्या किमतीमध्ये 100-100 कोटी रुपयाच्या 5 पुलांना मंजुरी देऊन त्याचे बांधकाम केले। माझ्या आमदारांना या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी दिलेल्या शब्दाचं पालन करावं। इथून पूर्णा नदी तापेनदी ओलांडून त्या बाजूला पूल बांधून देईन अशी घोषणा आमदारांनी निवडणुकीमध्ये केली। नंतरच्या कालखंडात अधिकाऱ्यांसमोर जाऊन सर्वेक्षण केलं, परंतु अद्याप पाहतो त्यांचे काहीही नाही। तो पूल एक पूल मंजूर करून आणला या ठिकाणी, तो पूल मंजूर करून आणला तर मी त्यांचा या ठिकाणी जाहीर सत्कार करेल, अभिनंदन करेल। कारण ते विकासाचं काम आहे। माझं आव्हान आहे की चंद्रकांत पाटलांनी या ठिकाणी ह्या पुलाचं काम करावं। माझं आणखी एक आव्हान आहे की त्यांनी जाहीर करावं लेखी स्वरूपामध्ये की मी शिवसेनेचा आमदार आहे। त्यांनी लेखी स्वरूपामध्ये विधानमंडळाला कळावं की मी अपक्ष आमदार नाही, मी शिवसेनेचा आमदार आहे। इथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळावर आणि माननीय शरद पवार साहेबांच्या विचाराशी निगडीत असलेल्या मतांच्या जोरावर चंद्रकांत पाटील निवडून आले। कारण शिवसेना भाजपची युती होती, म्हणजे युतीशी गद्दारी करून राष्ट्रवादीबरोबर जाऊन त्यांनी या ठिकाणी ती निवडणूक लढवली। शिवसेनेचे कुठले आहे? अपक्ष आमदार आहे। आणि अशा ठिकाणी माननीय गिरीशभाऊ महाजन येतात आणि ते या आव्हान देतात आमच्या जिल्ह्यामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये, की शिवसेना हा गटारीमध्ये असलेल्या
बेडकासारखा पक्ष आहे. बेडू जसा डराव डराव करतो तसे हे लोक डराव डराव करतात. म्हणजे इतक्या खालच्या स्तरावर गिरीश महाजन टीका करतात आणि आमच्या चंद्रकांत पाटलांनी भर चौकामध्ये त्यांचा परवा सत्कार केला, त्याचं हार तुरे घालून सत्कार केला. म्हणजे याचा वेगळा अर्थ जर काढायला लागला की तुम्ही आम्हाला गटारीतलं बेडूक म्हणा का आणखी काय म्हणा, आम्ही तुम्हाला तुमचा सत्कार करतो. मग अशा वेळेस कुठे गेली तुमची अस्मिता? कडक शब्दामध्ये त्याचा निषेध व्यक्त व्हायला पाहिजे होता ना, पण या ठिकाणी कडक शब्दामध्ये कोणत्याही शिवसेने खवळून उठला नाही का कोणी या ठिकाणी निषेध केला नाही. मी गिरीश महाजनांचा तीव्र शब्दामध्ये आधीही निषेध केला आणि आत्ताही तीव्र शब्दात निषेध करतो की बेडू बेडू म्हणून कोणाला हिणवतात तुम्ही? तुम्ही स्वतः कुठे आहात ते तपासून घ्या.